हाय गायज वेलकम टू प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी खालील बाजू झुमका असणारी हँडमेड नथ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला ही नथ कशी बनवायची ते समजेल ही नथ बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तीस गेटची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एम साईजची वायर त्यानंतर वीस गेटची ही मोठ्या साईजची वायर पण इथे लागणार आहे तसेच वन एम एम हे गोल्डन बीड्स इथे लागणार आहेत तसेच झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एम साईजचे गोल्डन बीड्स पण आपल्याला इथे लागणार आहेत तसेच लागणार आहे नद बनवण्यासाठी प्लायर आणि अशा प्रकारचे ओव्हल शेपचे मोती तसेच इथे तुम्ही गोल मोती पण यूज करू शकता इथे पहा आपण नद बनवायला सुरुवात करत आहोत तर ही नथ बनवण्यासाठी आपल्याला जेव्हा खाली बेस बनवायचा असतो तेव्हा आपण इथे वीस किंवा एकवीस गेटची अशा प्रकारची मोठ्या साईजची म्हणजे ब्रॉड अशी वायर इथे वापरतो तर ही जी वायर आहे ती कॉपर बेस वायर असते आणि अशा प्रकारची वायर तुम्हाला ऑनलाईन पण मिळू शकते किंवा क्राफ्टचं मटेरियल ज्या शॉपमध्ये मिळतं तिथे सुद्धा तुम्ही ही वायर घेऊ शकता तर अशा प्रकारची जी वायर आहे ती प्लायरच्या सहाय्याने आपल्याला वरील बाजूस एक गोल राऊंड बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारचे गोल लुक बनवून घेतल्यामुळे आपण ही प्रेस चिन्ह इथे बनवू शकतो जर तुम्हाला प्रेशचिन्ह बनवायची नसेल आणि नाकामध्ये घालायची नत बनवायची असेल तर ही वायर जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी एक्स्ट्रा सोडून नाकात घालण्यासाठी त्याला थोडीशी स्पेस इथे ठेवून थे थे देऊ शकता अशा प्रकारे गोल लूप बनवून ते पाठीमागील बाजूस अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेले आहे आणि नदीचा हा इथे बेस तयार झालेला आहे त्यानंतर जी तीस गेटची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एम साईजची वायर आहे ती गोल्डन वायर आपण या बेस वायरवरती गुंडाळून याला जोडून घेणार आहोत आणि या छोट्या आकाराच्या वायरनेच आपण इथे नथचे वर्क करून घेणार आहोत त्याआधी मी एका वीस गेटच्या वायरच्या तुकड्यावरती तीस गेटची म्हणजे आपण जी रॅपिंगसाठी वायर वापरणार आहोत तीच वायर इथे गुंडाळून घेतलेली आहे आणि नखांच्या सहाय्याने अशा पद्धतीने पाठीमागे सरक बाजूला सरकवत सरकवत आपण याला या वायरचे इथे वेढे देऊन घेणार आहोत अशा प्रकारे आपण याची एक स्प्रिंग तयार करून घेणार आहोत तर इथे पहा ही स्प्रिंग आपण आधी बनवून ठेवलेली आहे ही आपल्याला पुढे नथ बनवताना काम येणार आहे त्यानंतर जो आपण बेस बनवलेला होता त्यावरती आपण वर्क करून इथे नथ बनवत आहोत त्याच्यासाठी मी इथे झिरो पॉईंट फाईव्ह एम एम साईजचे गोल्डन बीड्स या वायरमध्ये ओवून घेत आहे तर इथे आपल्याला जेवढ्या मोठ्या साईजची नथ हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे गोल्डन बीड्स ओवून घेऊ शकता मी इथे काही अंदाजाने बिड्स ओवून घेत आहे तर हे झिरो पॉईंट फाईव्ह एम एम साईजचे चे जे आहेत ते आपल्याला बेस वायर वरती अटॅच करून घ्यायचे आहेत त्यामुळे आपण हे जी छोटी वायर म्हणजे तीस गेटची झिरो पॉईंट थ्री एम एमची साईजची जी वायर आहे त्यामध्ये हे ओवून घेत आहोत अशा प्रकारे गोल्डन बिड्स ओवून घेतल्यानंतर ते आपण वायरवरती अशा प्रकारे इथे एक दोन वायरचे वेळे देऊन फिक्स करून घेणार आहोत अशाच आपल्याला आणखीन आणखीन एक लाईन इथे बनवून घ्यायची आहे आणि त्यासाठी सुद्धा मी गोल्डन बीड्स इथे ओवून घेत आहे तुम्हाला जेवढ्या मोठ्या साईजची नथ हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ह्याचा आकार कमी किंवा जास्त इथे करू शकता तसेच मी इथे झिरो पॉईंट फाईव्ह एम एम साईजचे जे गोल्डन बीड्स वापरलेले आहेत तिथे तुम्ही वन एम एम साईजचे गोल्डन बीड्स पण वापरू शकता म्हणजे तुमची नथी आणखीन थोड्या मोठ्या साईजची होऊ शकते तसेच मी नंतर जे वन एम एम साईजचे बिड्स वापरणार आहे तिथे सुद्धा तुम्ही टू एम एम साईजचे गोल्डन बीड्स वापरू शकता हे जे गोल्डन बीड्स मी इथे यूज करत आहे ते प्लास्टिकचे नसून मेटलचे आहेत आणि यावरती चांगल्या प्रकारचे गोल्डन कोटिंग सुद्धा आहे अशाच प्रकारचे बिड्स तुम्ही इथे नथ बनवण्यासाठी वापरा म्हणजे जी नथ आहे ती अतिशय सुंदर इथे तयार होईल मी अशा प्रकारे गोल्डन बीड्सच्या दोन लाइन्स ते बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर आणखीन थोडी ब्रॉड साईडची नथ हवी असेल तर तुम्ही इथे तीन लाईन पण बनवू शकता मी इथे जेवढे मोती आपल्याला आवश्यक आहेत इथे ओवून घेणार आहे आणि जेवढे आपण आधी ओवलेले आहेत तेवढेच सेम इथे गोल्डन बीड्स आपल्याला ओवून घेणे आवश्यक असते जेणेकरून आपल्याला दोन ज्या लाईन आहेत त्या सेम इथे बनवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी याला थोडेसे राऊंड आकार देत देत हे बीड्स अरेंज करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचे काही जे बीड्स आहेत ते इथे काढून घेतलेले आहेत तसेच ही जी वायर आहे ती आपण परत एकदा बेस वायरवरती व्यवस्थित पद्धतीने रॅप करून घेणार आहोत जेणेकरून हे मोती आपल्या बेस वायरवरती फिक्स होतील हे पहा अशा पद्धतीने आपण दोन लाईन्स इथे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आणखीन एक तिसरी लाइन इथे बनवून घेणार आहोत परंतु तिसरी लाईन जी आहे ती आपण थोडीशी मोठ्या साईजची इथे होऊन घेणार आहे म्हणजे वन एम एम साईजचे गोल्डन बीड्स यामध्ये मी इथे ओवून घेणार आहे तुम्ही जर आधीचे बिड्स जे आहेत ते वन एम एमचे घेतले तर तुम्ही इथे तिसरी लाईन जी आहे ती टू एम एम साईडची घ्यायची आहे जेणेकरून आतील हा छोटासा आणि बाहेर बाजूस थोडंसं ब्रॉड ब्रॉड आपल्याला इथे लुक नथीचं बनवायचं आहे इथे पहा मी काही गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहेत आणि याची अशा पद्धतीने व्यवस्थित बाजूने लाईन इथे बनवून घेणार आहे इथे आपल्याला तीन लाईन पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थित खालील बाजूस वायर जे आहे ते रॅप करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या नथीला इथे व्यवस्थित असा आकार येईल इथे आपण ज्या तीन लाईन बनवलेल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला इथं वायर रॅपिंगच्या सहाय्याने सिक्युअर करून घ्यायच्या आहेत जेणेकरून हे जे, जे बीड्स आहेत ते इकडे तिकडे हालणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला दोन दोन बीड्सच्यामधून मधून अशा प्रकारे वायर पास करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित याला घट्ट वायर रॅपिंग करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मन्यांच्या लाईन्स तयार करू शकता मी इथे अगदी छोट्या साईजची हे नद बनवणार आहे त्याच्यामुळे मी इथे जे बिल्ड्सच्या लाईन आहेत त्या फक्त तीनच इथे बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर जी, आपन, जी वायर आहे ती आपण जिथून आपण वायर रॅपिंग केलेली आहे त्या दोन गोल्डन मण्यांच्यामधून इथे पास करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक ओव्हरशेपचा टू एम एम साईजचा बी मोती मी इथे ओवून घेत आहे इथे जर तुमच्याकडे शेपचे मोती नसतील तर तुम्ही गोल टू एम एम साईजच्या मोत्यांचा पण इथे यूज करू शकता त्यानंतर एक मोती ओवून झाल्यानंतर मी झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एम चा गोल्डन बीड्स पण इथे ओवून घेतलेला आहे अशा पद्धतीने दोन्ही बिड्स आपण वायरमधून इथे पास करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे जे बिड्स आहेत ते आपण बेसच्या जे डिझाईन आहे त्यावरती इथे अटॅच करून घेणार आहोत ते अटॅच करताना आपल्याला जो गोल्डन मणी आहे तो बाजूला सरकावून जी वायर आहे रॅपिंगची ती आपल्याला परत एकदा या मोत्यामधून पाठीमागील बाजूस अशा पद्धतीने पास करून घ्यायची आहे जेणेकरून हा गोल्डन बीड्स जो आहे तो मोत्यावरती अगदी व्यवस्थित याच्यामुळे अटॅच होईल हे पहा अशा प्रकारे हळूवारपणे आपल्याला वायर ओढत ही वायर इथे पास करून घ्यायची आहे वायर जर आपली थोडीशी वाकडी तिकडी किंवा थोडीशी बेंड झालेली असेल तर ही वायर आहे ती मोत्यामधून पास होणार नाही त्यामुळे अगोदर आपल्याला वायर ही सरळ असल्याची खात्री इथे करून घ्यावी लागते आणि त्यानंतरच हे वायर रॅपिंग आपल्याला इथे करावे लागते त्यानंतर जी वायर आहे ती परत खालील बाजूस मी मोत्यांच्यामधून पास करून घेतलेली आहे आणि गोल्डन मण्यांच्यामधून परत एकदा आपण इथे मोती अटॅच करून घेणार आहोत आणि हा मोती अटॅच करण्यासाठी आधीच्या सेम पद्धतीने परत एकदा मोती आणि झिरो पॉईंट फायव एम mm एम साईजचा सा गोल्डन बिल्ड्स मी इथे ओवून घेतलेला आहे आणि तो देखील मोत्यावरती व्यवस्थित असा अटॅच करून इथे आपण घेणार आहोत सेम याच पद्धतीने आपण इतरसुद्धा मोती इथे अटॅच करून घेणार आहोत प्रथम पाहताना अतिशय कठीण दिसणारे अशा प्रकारचे नथ जे आहेत ते हँडमेड नथ तुम्ही अगदी आरामात आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता त्यासाठी तुम्ही माझे बेसिक नथ मेकिंगचे व्हिडिओजुद्धा नक्की पहा सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे तुम्हाला वायर रॅपिंगचे इतरही सर्व पद्धती माहिती होतील शिवाय अशा प्रकारचे हँडमेड नथ तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल शिवाय तुम्ही या नथी बनवून ते विकू पण शकता त्यामुळे नथींचे इतर ट्युटोरियल्स जे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याचे व्हिडिओज तुम्ही नक्की पहा त्या सर्व व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि हो जे व्हिवर्स आजच माझ्या चॅनलवरती नवीन आहेत आणि नथमेकिंगचा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनीसुद्धा आवर्जून नथमेकिंगचे इतरसुद्धा सुंदर सुंदर प्रकार मी जे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते पाहून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील आयकॉन प्रेस करा म्हणजे यानंतर जे व्हिडिओज मी शेअर करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व या आधीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येतील कारण अशाच प्रकारच्या ट्रेंडी आणि फॅन्सी ज्वेलरी मेकिंगचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला फक्त प्रियंका जाटेनका किंवा माझ्या चॅनलवरतीच पाहायला मिळतील जे काही ट्रेंडी आहे न्यू आहे ते सर्व काही ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते शिवाय तुम्हाला एखादा छोटासा हँडमेड ज्वेलरीचा व्यवसायसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करता येऊ शकतो जेणेकरून हे व्हिडिओज पाहून तुम्ही तुमच्या घरातूनसुद्धा व्यवसाय इथे सुरू करू शकता त्यामुळे ज्या काही महिला घर घरबसल्या व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा माझे व्हिडिओज खूप युजफुल ठरणार आहेत त्यामुळे सुद्धा व्हिडिओज आणि जे काही सणावरांचे डेकोरेटिव्ह व्हिडिओज मी टाकलेले आहेत तेसुद्धा अवश्य पहा हे पहा आपली नथ इथे ऑलमोस्ट रेडी होत आहे तर आपण सर्व मोती इथे बाजूने अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर जी वायर आहे ती दोन गोल्डन मधून सुद्धा इथे पास करून घेतलेली आहे इथे आपल्याला खालील बाजूस एक फ्लावर बनवून घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी मी झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एम साईजचे हे गोल्डन बीड्स वायरमधून ओवून घेत आहे अशा प्रकारचे मी इथे सात बीड्स ओवून घेणार आहे जेणेकरून आपल्या इथे फ्लॉवर कम्प्लीट होईल या आधीच्या नथ मेकिंग व्हिडिओमध्ये सुद्धा अशा प्रकारचे फ्लॉवर मेकिंग मी दाखवलेले आहे त्यामुळे अतिशय सोपे आणि सुटसुटीत आपण हे फ्लॉवर इथे बनवू शकतो तर इथे आपल्याला हे जे फ्लॉवर आहे ते नथच्या खालील बाजूस अटॅच करायचे आहे त्यामुळे याला आपण अशा पद्धतीने थोडंसं पीळ देऊन घेतलेला आहे आणि या हा जो फ्लावर आपण बनवलेला आहे याच्या मध्यभागी आपल्याला एक क्रिस्टल इथे अटॅच करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीचा क्रिस्टल किंवा मोतीसुद्धा अटॅच करून घेऊ शकता तसेच कुंदनसुद्धा सुद्धा जोडून घेऊ शकता तर इथे मी सिक्स एम mm एम साईजचा रेड कलरचा सा क्रिस्टल जोडून घेतलेला आहे तर मो त्यांच्यामधून मी हा इथे अटॅच करण्यासाठी त्यामधून वायर पास करून घेतलेली आहे व मध्यभागी हा इथे फिक्स केलेला आहे त्यानंतर जी आपण सुरुवातीला स्प्रिंग बनवून घेतलेली होती ती सुद्धा आपल्याला या क्रिस्टलच्या भोवती इथे अरेंज करून घ्यायची आहे त्यासाठी ती, ती स्प्रिंग मी वायरमधून ओवून घेतलेले आहे आणि परत एकदा वायरचे जे टोक आहे ते या स्प्रिंगमधून पास करून घेतलेले आहे जेणेकरून ही जी स्प्रिंग आहे ती वायरमध्ये गोल अशी गुंपली जाईल अशा पद्धतीने आपण ही जी स्प्रिंग आहे ती या क्रिस्टलच्या भोवती अरेंज करून घेतलेली आहे त्यानंतर जो आपलं वायरचं टोक आहे ते अगदी सरळ इथे करून घ्यायचं आहे आणि परत आपण ही जी स्प्रिंग आणि खालील बाजूचे जे गोल्डन मणी आहे ते सर्व या क्रिस्टलच्या भोवती व्यवस्थित अरेंज करून घेणार आहोत आणि त्यासाठी सर्व ठिकाणी याला आपण इथे वायरच्या सहाय्याने घट्ट इथे बांधून घेणार आहोत तर असे बांधताना आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी वायर रॅपिंग करून ठिकठिकाणी याला तीन ते चार ठिकाणी थी व्यवस्थित वायर एकमेकामधून अशा पद्धतीने पास करून याला बांधून घेणार आहोत आणि हे फ्लॉवर आपल्या इथे रेडी झाल्यानंतर परत बाहेरील बाजूस आपण फ्लॉवरच्या आणखीन काही लेयर्स बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथे वन एम एम साईजचा आणि त्यावरती झिरो पॉईंट फाईव्ह एम एम साईजचा गोल्डन बीड्स इथे ओवून घेतलेला आहे तर इथे अशा पद्धतीने परत एकदा त्यामधून पाठीमागे बाजूस वायर पास करून घेतलेली आहे व सेम याच पद्धतीने आपण इतरही मणी इथे जोडून घेणार आहोत इथे आपण वन एम एम आणि झिरो पॉईंट फायव्ह एम एम साईजचे जे मणी आहेत त्याची बाजूने लाईन बनवून घेणार आहोत इथे पहा ही लाईन बनवताना आपल्याला अगदी जवळजवळ अशा पद्धतीने हे मणी अरेंज करणे गरजेचे आहे तर इथे माझी वायर ही संपत आलेली आहे त्यामुळे मी इथे एक्स्ट्राची वायर सुद्धा जोडून घेणार आहे तर नट मेकिंगमध्ये आपण मध्येभागी अशा प्रकारे जर वायर संपली तर आपण एक्स्ट्रा वायरसुद्धा जोडून घेऊ शकतो तर इथे पहा मी वायर जोडून त्यानंतर हे सर्व गोल्डन बीड्स बाजूने अरेंज करून घेतलेले आहेत आणि याचे एक फ्लावरचा पेटल्स बाजूने तयार झालेले आहेत त्यामुळे हे जे फ्लावर जे आपण बनवलेले आहे त्याला वायर वॅपिंग करण्यासाठी मी परत एकदा वायर वॅपिंग मेथडचा इथे यूज करत आहेत हे वायर वॅपिंग करताना तीन तीन मणी आपण रॅपिंगमध्ये इथे घेणार आहोत आणि पाठीमागील बाजूचा एक मणी आपण परत सोडून देणार आहोत तसेच पुढील मध्यभागीचा जे मणि आहे तो आणि पुढील एक अशा पद्धतीने त्यामध्ये ॲड करत करत जाणार आहोत अशा प्रकारचं जे वायर रॅपिंग आहे ते आपण या आधीच्यासुद्धा व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे तर इथे थोडंसं हे न चा साईज जो आहे तो छोटा असल्यामुळे तुम्हाला हे वायर रॅपिंग दिसत नसेल परंतु तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहून ही वायर रॅपिंगची मेथड शिकू शकता तर अशा पद्धतीने आपण पूर्ण हे जे फ्लॉवर आहे त्याला वायर रॅपिंग इथे करून घेणार आहोत अशा प्रकारे वायरने आपण घट्ट अटॅच केल्यामुळे जे आपण मण्यांचं सा साईज किंवा डिझाईन बनवलेलं आहे ते व्यवस्थित फिक्स होतं व हालत नाही शिवाय त्याचा कॉन्स्टंट असा आकार इथे तयार होतो इथे आपले वायर वॅपिंग कम्प्लीट झालेले आहे आणि नथसुद्धा ऑलमोस्ट इथे रेडी झालेले आहे परंतु हे जे फ्लावर आपण बनवलेले आहे ते बाजूने हलवू नये किंवा हे जे फ्लावर आपण बनवलेले आहे ते नथवरती व्यवस्थित फिक्स व्हावे याच्यासाठी आपण परत एकदा वायरचे आपण दोन तीन वेळे देऊन घेणार आहोत आणि ठिकठिकाणी आपण याला वायरच्या साहाय्याने अशा पद्धतीने बांधून घेणार आहोत तर इथे नथ मेकिंगमध्ये तुम्ही झिरो पॉईंट थ्री एम mm एम साईजची जी वायर यूज केलेली आहे नथसाठी जे डिझाईन बनवलेले आहे ते बेस वायरवरती आपण इथे फिक्स करू शकतो तर इथे पहा आपला नथीचा आकार रेडी झालेला आहे त्यानंतर खालील बाजूस आपण एक अशा प्रकारचा छोटा साईजचा सा झुमका इथे जोडून घेणार आहे तर अशा प्रकारचे जे झुमके आहेत ते तुम्हाला ज्वेलरीच्या शॉपमध्ये सुद्धा मिळून जातील किंवा ज्वेल ज्वेलरी मेकिंगचं मटेरियल जिकडे मिळते तिथेसुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल इथे तुम्ही जम्पिंगच्या सहाय्याने पण हा झुमका जोडू शकता परंतु मी हा झुमका जो आहे तो वायरमध्ये इथे ओवून घेतलेला आहे आणि परत एकदा वायर रॅपिंगच्या सहाय्याने आपण हा झुमका जो आहे तो इथे बेस वायरवरती जोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने राहिलेली जी वायर आहे ती आपण नथच्या बेस वायरवरती गुंडाळून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा वायर इथे कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ऑलमोस्ट आपली नथ इथे रेडी झालेली आहे त्यानंतर नथचा खालील बाजूचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने जेवढा लागणार आहे तेवढा आपण इथे ठेवून घेतलेला आहे आणि प्लायरच्या सहाय्याने याला गोल लूप बनवून एक्स्ट्राचा भाग इथे कट करून टाकणार आहोत अशा प्रकारे आपण हे दुसरे लूप इथे बनवून घेतलेले आहे ते आधीच्या लूपवरती ॲडजस्ट करून आपल्याला इथे घ्यायचे आहे तर ही पहा आपली महाराष्ट्रीयन स्टाईलची सुंदर अशी वेगळ्या डिझाईनची नत इथे रेडी झालेली आहे ही नत तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अशाच एका ज्वेलरी मेकिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद